नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाइन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखेडे मिस. आज आपण इयत्ता 7वीतील पुढील कविता, मराठी विषयातील पुढील कविता माझ्या अंगणात अभ्यासूया. या कवितेचे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी. कविता सुरू करण्याआधी आपण कवींचा परिचय बघूया. या कवितेचे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी. त्यांचा जन्म 1956 साली झालेला आहे. जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले छावणीच्या कविता, आकाश पेलताना हे कविता संग्रह त्यांनी लिहिलेली आहेत. तसेच आठ आण्याचा गूळ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. कथासंग्रह म्हणजे गोष्टींचा संग्रह. शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो. जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केले आहे. बघा, ही कविता शेतकऱ्यावर आधारित आहे. शेतकरी आणि त्याने शेतात पिकवलेले धान्य आणि त्याला झालेला आनंद यावर ही कविता लिहिलेली आहे. तर चला आता आपण बघूया कविता माझ्या अंगणात. काय नाव आहे कवितेचं? माझ्या अंगणात. भारत हा कृषी प्रधान देश आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या भारत देशात 70% लोक शेती हा व्यवसाय करतात. म्हणजे शेती हा व्यवसाय आपल्या भारतात जास्त प्रमाणात केला जातो हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तुमचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे वडीलसुद्धा शेती हा व्यवसाय करतातच हे तुम्हाला माहीतच आहे. जेव्हा शेतात धान्य पिकते तेव्हा शेतकऱ्याला खूप आनंद होतो. प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील भावनेचे वर्णन कवीने येथे केलेले आहे. बघा, जेव्हा शेतात धान्य पिकवलं जातं आणि जेव्हा शेतात धान्य पिकतं तेव्हा शेतकऱ्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या मनातील भावना कवीने या कवितेत वर्णन केलेले आहेत. शेतकरी रात्रंदिवस शेतात काम करतो व धान्य पिकवतो आणि जेव्हा तो रात्रंदिवस कष्ट करतो, मेहनत करतो तेव्हाच आपल्याला अन्न खायला मिळते. म्हणजे आपण जे अन्न खातो ते शेतकऱ्याच्या मेहनतीचे फळ असते हे तुम्हाला माहीतच आहे. जर शेतकरी कष्ट करून, राब राबून, मेहनत करून जर काम करत नसता तर आपल्याला आज जगण्यासाठी अन्न मिळाले असते का? नाही. शेतकरी आहे म्हणूनच आपण आज जगत आहोत. तर चला आता आपण या कवितेला सुरुवात करूया. कवितेचे पहिले कडव आहे. गहू शाळवाच मोती काळा रानात सांडल आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. बघा, इथे कवींनी काय उपमा दिलेली आहे? गहू शाळवाचं मोती. गहू शाळवाचं मोती म्हणजे इथे शाळवाचं मोती हे ज्वारीच्या दाण्यांना म्हटलेले आहे. गहू शाळवाचं मोती काळा रानात सांडलं. काळं रान म्हणजे काय? शेत. इथे कवी काय म्हणत आहे की गहू ज्वारीचं पीक माझ्या रानामध्ये उगवलेलं आहे आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. म्हणजे जेव्हा ते धान्य पिकल्यावर त्याची कापणी करून मी माझ्या अंगणात ते धान्य पसरवलं तेव्हा माझ्या अंगणात जसं लख चांदणं पडलेलं आहे. म्हणजे चांदण्यांचा
प्रकाश पडलेला आहे. इथे शेतकऱ्यांनी इथे कवींनी गहू ज्वारीच्या दाण्यांना मोत्याचे शुभ्र चांदणे अशी उपमा दिलेली आहे. पुढे बघा, दोन नंबरचे कडवे बघा. काळ्या क्षार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास. बघा, काळ्या मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास. काळ्या मातीतून म्हणजे या काळ्याशार शेतातून मोती पोवळ्यासारखी धान्याची रास सांडली आहे. म्हणजे मोती पोवळे म्हणजे काय, लाल रंगाचं एक रत्न असतं. तर गहू ज्वारीच्या दाण्यांना येथे कवींनी मोती पोवळ्याची उपमा दिलेली आहे. तर हे काळ्या शेतातून काळ्या मातीतून जसे गहू ज्वारीच्या धान्याची रास सांडलेली आहे आणि माझ्या या अंगणात शेतात पिकलेल्या फळांची ऐट आनंदात डुलते आहे. रानमेव्याची मिजास म्हणजे काय, रानमेवा म्हणजे रानात पिकलेली फळे. तर इथे कवींनी गहू ज्वारीच्या धान्यांना राजमेवा ही उपमा दिलेली आहे. रानात पिकलेल्या फळांची ऐट माझ्या अंगणात डुलत आहे असे कवी येथे सांगत आहे. पुढचे कडवे बघा. दिला घेतला वाढतो रानातला रानमेव, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदान खावा. बघा, या रानामध्ये जे धान्य पिकतं ते धान्य जर आपण एकमेकांना देऊन एकमेकांसोबत बसून एकत्र बसून जर प्रेमाने जेवले तर आपल्याला खूप आनंद मिळतो. म्हणजे सर्वजण जर आपण एकत्र बसून त्या धान्यापासून बनवलेले अन्न एकमेकांना वाटून म्हणजे एकमेकांमध्ये देवाणघेवाण केली आणि एकत्र बसून जर आपण जेवलो तर जो आनंद आपल्याला मिळतो तो जगातला सर्वात मोठा आनंद असतो असे इथे कवी म्हणत आहे. गुण्या गोविंदानं खावा. बघा, गुण्या गोविंदानं खावा म्हणजे काय, सर्वांनी प्रेमाने एकत्र बसून जेवणे म्हणजे देवाणघेवाण करून आपसात आपण एकत्र येऊन जेवण करायला बसलो तर आपल्याला तो वेगळाच आनंद मिळतो असे कवी येथे सांगत आहे. पुढचे कडवे बघा. जीव दम तो क्षीण तो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. बघा, जीव दम तो क्षीण तो घास भरवते माय. बघा, शेतकरी शेतामध्ये रात्रंदिवस राब राबून कष्ट करून मेहनत करून धान्य पिकवतो आणि दिवसभर कष्ट करून तो त्याला थकवा येतो, तो दमतो आणि थकल्यावर तो जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा घरी येतो. तर घरी आल्यावर त्याला आई मायेने घास भरवते आणि अशा या छोट्या घरामध्ये छोट्याशा घरट्यातली आई जणू कशी दुधावरची साय आहे असे कवी येथे सांगत आहे. दुधातली साय म्हणजे काय, दूध तापवल्यावर त्यावर येणारा जाड तवंग म्हणजे दुधावर जी वर ते पापडी येताना दिसते की नाही तुम्हाला, त्याला साय असे म्हणतात. तर त्या दुधावरची साय जशी छोट्याशा घरट्यातली आई आपल्या आपल्याला मायेने घास भरवते असे ते कवी सांगत आहेत. शेवटचे कडवे बघा. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर.
अंगणात आज माझ्या दानं टिपती पाखर। बघा, जेव्हा अंगणामध्ये मी गहू ज्वारीचे दाणे टाकलेले होते, बघा इथे अंगणात दिसतंय ना गहू ज्वारीचे दाणे। हां, तर जेव्हा या अंगणात मी गहू ज्वारीचे दाणे टाकलेले होते तेव्हा हे पाखर दाणं टिपायला माझ्या अंगणात येतात, आणि जेव्हा ते दाणं टिपून दूर उडून जातात तेव्हा माझ्या गालावर आसू येतात, माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या गालावर ओघळतात, असे कवी येथे म्हणत आहे। समजली सर्वांना कविता? खूप छान आहे की नाही? हां, तर सर्वांनी मनापासून ही कविता वाचायची आहे आणि पाठसुद्धा करायची आहे आणि त्याचा अर्थसुद्धा समजून घ्यायचा आहे। आपण यावरचे शब्दार्थ आणि स्वाध्याय लिहून घेऊया। तर सर्वांना माझा व्हिडिओ आवडलाच असेल, हो की नाही? तर माझ्या व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचे सुद्धा विसरू नका। थँक्यू डिअर स्टुडंट्स।